नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 8 जून सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोप पत्र आज पारनेर न्यायालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी दिली। सुमारे 300 पानाचे हे पुरवणी दोषारोप पत्र असून यामध्ये मुख्य आरोपी बाळ बोटेसह त्याला मदत करणाऱ्या अन्य 6 जणांविरुद्ध दोषारोप ठेवण्यात आला आहे। महापौर पदासाठी नगरमध्ये रस्सी खेचवर डाव प्रतिडाव सुरू असून नगरचे राजकारण चांगले स्थापले आहे। नुकतीच शिवसेना पदाधिकारी नगरसेवक यांची बैठक होऊन महापौर पदाच्या निवडीबाबत वरिष्ठांचा आदेश पाळण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला। या बैठकीत मनपाचा पुढील महापौर हा शिवसेनेचा असेल असा निर्धार दक्षिणचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केला असल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली। कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर सोमवारी नगरसह 5 जिल्ह्यातील आशा सेविकांसोबत राज्य सरकारने स्थापन केलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री हे यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून थेट संवाद साधत सूचना देणार होते। यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक आशा सेविकाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाविषयी माहिती जाणून घेणार होते, मात्र ऐनवेळी तांत्रिक अडचण आल्याने नगरच्या आशा सेविकेला वेटिंगवर ठेवण्यात आले आणि शेवटपर्यंत त्यांचा मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद झाला नाही। जिल्ह्यात अलीकडच्या काळातील कोरोनाबाधितांची सर्वात निचांकी संख्या सोमवारी समोर आली आहे। काल अवघे 530 नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर जिल्ह्यात काल 30 रुग्णांचा मृत्यू झाला। तसेच जिल्ह्यात काल 883 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 258,958 इतकी झाली आहे। 95,000 रुपयाचे बिल देऊनही आजीचे निधन झाल्याने संतापलेल्या नातेवाईकाने डॉक्टरकडे शासकीय नियमानुसार ऑडिट करून पक्के बिल मिळावे अशी मागणी केली। यामुळे शहरातील डॉक्टर प्रतीकवाणी व अन्य दोघांनी त्या नातवास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना काल दुपारी 2 वाजेच्या सुमारास शहरातील नवीन नगर रस्त्यावरील वाणी हॉस्पिटल समोर घडली। या प्रकरणी डॉक्टर प्रतीकवाणी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।